नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे समोर बघू शकता क्रिस्पी असा हा डोसा डोसा दिसतो आहे हा डोसा मी शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून बनवलेला आहे कधी कधी सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खायला कंटाळा येतो नको वाटतं तर असा डोसा खूप छान बनतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तांदूळ डाळ प्रत्येक वेळी भिजवायचा नसेल तर हा ऑप्शन अतिशय छान आहे अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार होतो डोसा होतो तप्पाही तयार होतो याचा तर माझ्याकडे तीन पोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर या पोळ्यांपासून आपल्याला ह्या ज्या पोळ्या आहेत त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर नेहमीच ती फोडणीची पोळी खाऊन कंटाळा येतो किंवा रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या सकाळी तशाच खायला नको वाटतात तर हा ऑप्शन अतिशय छान आहे जर नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ बनवला किंवा अगदी डिनरसाठी लंचसाठी हा बनवला तरी हरकत नाही तर याच्यामध्ये आंबट ताक घालून घेतलेला आहे मी एक कपभर तुमच्याकडे जी स्टीलची वाटी आहे त्या वाटीने जरी एक वाटी दही किंवा ताक घालून घेतलं तरी हरकत नाही आणि याला आपल्याला व्यवस्थित अशा अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे जे ताक आणि पोळ्या आहेत ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या ज्या पोळ्या आहेत त्या ताकामध्ये छान भिजतील तर खूप छान असा हा ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रत्येकाच्या घरात पोळ्या ह्या शिल्लक राहतातच तर हा कधीतरी ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही याच्यासोबत बटाट्याची भाजी आणि सांबार जर तयार केलं तर नक्की इथे मी चिमटभर साखर घालून घेतलेली आहे तर ही साखर का घातली तर याने ढो दो, डोसा असा लालसर क्रिस्पी तयार होतो आणि डोशाचा जो कलर आहे तो अतिशय छान येतो त्यामुळे थोडीशी साखरेची चिमट घालून घेतलेली आहे दहा मिनिट याला साईडला भिजत ठेवलेला आहे पोळ्या तोपर्यंत झटपट अशी चटणी तयार करून घेऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार कडीपत्त्याची पानं दोन तीन लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी सालीसकट त्याच्यानंतर मी इथे डाळवं घेतलेला आहे झटपट अशी ही चटणी आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे साखरेची चिमट घातलेली आहे आणि ही जी चटणी आहे अगदी छान अशी कोरडीस पहिल्यांदा वाटून घेतलेली आहे ही तुम्ही जास्त प्रमाणात तयार करून फ्रीझरमध्येही ठेवू शकता पटकन याच्यामध्ये ऐनवेळी दही आणि थोडंसं पाणी घालून याला तडका दिला की आपली चटणी रेडी होते शक्यतो हिरवी चटणी ही कायम आपल्याला लागतेच कटलेट असो किंवा दुसरा काही पदार्थ असो चटणी हवी असते पाणी आणि दही घालून व्यवस्थितरित्या याला छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये छान असा नॉर्मल जो तडका असतो तो, तो देऊन घेतलेला आहे हिंग जिरे मोहरी कढीपत्ता तर छान बघू शकता हे, से हे ले ले हे हे। या तडक्याने याला अतिशय छान अशी टेस्ट येते आणि व्यवस्थितरित्या जी फोडणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी यामध्ये तोपर्यंत इकडचे जे आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या व्यवस्थितरित्या भिजलेल्या आहेत बघू शकता चटणी होईपर्यंत फक्त अगदी पाच पाच ते दहा मिनिट याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये याच्यामध्ये हे जे पोळ्या आणि ताक मिक्स केलेलं होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि बघू शकता यामध्येच मी एक वाटी रवा घालून घेतलेला आहे स्टीलची वाटी घेतली तरी हरकत नाही आणि याला छान असं मिक्सरवर बारीक फिरवून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालून याला छान फिरवलेलं आहे अर्धी वाटी पहिल्यांदा पाणी घालून व्यवस्थितरित्या फिरवून घेतलेलं आहे जसं लागेल तसं पाणी ॲड केलेलं आहे परत अशी डोशाची कन्सिस्टन्सी पिठाला येईपर्यंत आपल्याला छान याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही तर छानरित्या याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडासा सोडा घालून घेतलेला आहे अगदी अर्धा अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आहे छोटा थोडा ॲक्टिवेट करण्यासाठी याच्यावर पाण्याचे एक दोन ड्रॉप्स घालून घेतलेले आहेत आणि बघू शकता आता हे जे पीठ आहे अगदी हे फुलून वरती येतं तुमच्याकडे सोडा नसेल थोड़ा इनो तर थोडा इनोचा वापर केला तरी हरकत नाही तर बघू शकता छान याला बबल्स तयार झालेले आहेत आता आपण डोसा तयार करायला घ्यायचा आहे ऑलरेडी तवा गरम करून घेतलेला आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे पण तवा मात्र अतिशय गरम करून घ्यायचा आहे आपल्याला थंड तव्यावर डोसा तयार, तयार होणार नाही तर आपल्याला एकाच दिशेने हे पीठ छान आपल्याला डोस्यासारखं फिरवून घ्यायचं आहे आणि याला छान असं पाच मिनिट आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे वरती बटर लावलं तरी हरकत नाही तेल बटर तूप तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता तर बघू शकता हा जो डोसा आहे तर छान आपला निघालेला अगदी लाल क्रिस्पी असा हा डोसा कोणी म्हणणार पण नाही की हा शेळ्या पोळीपासून बनवलेला आहे किंवा शिल्लक राहिलेल्या पोळीपासून हा डोसा बनलेला आहे तर अतिशय तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने या डोशामध्ये भाजी सांबार जर केलं तर नक्की तुमचं एक मेनू तयार होईल अशा पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेतलेले अतिशय क्रिस्पी असा हा डोसा बनलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच त्याच फोडणीच्या पोळीपेक्षा हा ऑप्शन अतिशय छान असतं आहे रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा